माने माने काय झाले काय चाळ पडल्यासारखी काय ओरडताय हो तर तीच होणार आहे म्हणजे तुम्हाला बातमी कळली नाही आता काय झालंय हो तो बिल्डर आला होता रिडेव्हलपमेंट साठी आपली चाळ पाडली जाणार आहे अरे अशी कशी पाडेल चाळ मला वाटतं बहुतेक जेसीबीने पाडतील काय सांगताय काय हो अशी कशी पाडतील चाळ म्हणजे अशी अचानक कशी पाडतील चाळ आणि जरी पाडली तरी या जागेवर जी बिल्डिंग उभी राहील त्याला आपल्या मागण्यांप्रमाणे जागा द्यावी लागेल आता मी त्या बिल्डरला भेटलो हो उद्या आपली मीटिंग घेणार आहे अरे मीटिंग कसला घेतोय म्हणा आम्हाला सुरुवात कर आणि उद्या बघतोच मी त्याला तर तुकडाच पाडून टाकतो अरे पुण्याहून मुंबईला आलोय तो काय बेघर व्हायला नाही आलेलो एसीबीवाल्यापासून पिच्छा सोडवायला गेलो तर हा जेसीबीवाला मानगुटीवर बसतोय काय जाळ पाडतोय म्हणे नाही थांबा उद्या बघतोच मी त्याला थँक्यू हे घ्या फर्स्ट क्लास कॉफी थँक्यू सॉरी हा नाही म्हणजे मला माहित नव्हतं की तुमच्या वडिलांनी तुमच्या बँकेच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या चुलत्यांना दिले ते माझ्या बहिणीला ब्लड कॅन्सर झाला ना बापरे कुठे असतात ते पुण्याला म्हणजे पुण्यापासून थोडं लांब खर तर बाबांचं आणि काकांचं काही एवढं सत्य नाही आहे पण तरीही बाबांनी त्यांना पैसे दिले मानलं पाहिजे नाही म्हणजे पुण्यापासून लांब असताना सुद्धा त्यांनी मदत केली वा कमाल आहे माझे बाबा आहेतच असे अहो कोणी अडचणीत असेल ना तर हे पुढचा मागचा विचार न करता मदतीला धावून जातात आणि कुणालाही काही कारण नसताना अडचणीत आणतात सॉरी मनापासून सॉरी म्हणजे माझे बाबा मुद्दामून असे नाही वागणार आय एम शुअर दुसरा ऑप्शनच नसेल कोणता म्हणून ते असं वागले असतील नाहीतर ते अहो इट्स ओके माझा गैरसमज दूर झालाय आता थँक्यू पण तुम्ही एसीबी वाल्यांशी बोलाल ना म्हणजे त्यांना तक्रार मागे घ्यायला लावाल ना हो मी करेन पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का आपण एकमेकांना थँक यू सॉरी प्लीज या व्यतिरिक्त काही बोलतच नाही हो एक सांगू तुमच्याशी बोलून खूप रिलॅक्स वाटत एकदम टेन्शनच गेलं माझं आता फक्त बँकेचे हप्ते राहिले